मित्रांनो, मला वातावरण बघून असंच वाटतंय की पाऊस आला पाऊस आला आला की येतोय येतोय येताना त्याला चुनेची डब्बी घेऊन आला. ठीक आहे, चालेल, फोन करून सांगूया. नमस्कार मित्रांनो, मी आशिष राऊत पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, कोकणातली काठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहोत नाणेघाटला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत नाणेघाटच्या स्टार्ट पॉईंटला. तर हे सर्व आहे वनविभागाचं, इथे सर्व आहे, दोन कॅन्टीन आहेत इथे असे. तर इथे लेफ्ट साईडला आहे हे, इथे पार्किंग वगैरे आहे. तर चला तर मित्रांनो आपण पुढे येऊ. तर मित्रांनो, इथून असं स्टार्ट होतं नाणेघाटचं स्टार्ट आहे. मस्त पैकी वातावरण, हिरवंगार वातावरण, एक ग्लास असता आणि त्याच्यामध्ये पेप्सी असती किंवा कॉफी असती तर खूप मजा झाली असती. थोडं पुढे थेट चालल्यावरती लेफ्ट साईडला छोटंसं गार्डन आहे, लहान लहान मुलं खेळत आहेत तिथे. मुलं म्हणजे लहान लहान मुलं कॉलेजेस आहेत. तर इथे आता ते सेंटरला आलो आहे आपण. आता चालू आहे चालणं, हळूहळू ट्रेकिंग चालूच आहे. चला तर मित्रांनो ट्रेक दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, गावाला जसा पर्याय आहे त्या पद्धतीमध्ये ऑन द वे आम्ही येताना रस्त्यामध्ये असा आम्हाला पर्याय दिसला आहे. तर थोडंफार त्याच्यामध्ये मजा मस्ती करून चला तर वरती आपण जाऊया. जंगल में मंगल. त्यामध्ये चालणारे तीन दंगल पुढे. तर मित्रांनो, खूप पाऊस चालू झाला आहे, ट्रेक चालूच आहे आमचा. हळूहळू हळूहळू आम्ही घाटाच्या साईडला चाललो आहे. 30% आमचा ट्रेक झाला आहे कम्प्लीट. निखिल दादा आहे, प्रथमेश दादा आहे, बाकी मंडळी वरती चढत आहेत. इथून स्टेप दिलेले आहेत पण थोडं रांटीगिरी करत चढायची सवय आहे ना आपल्याला. आणि कोकणातली काठी आहे ना आम्ही, त्यामुळे कोकणात असे हे आपले डोंगर वगैरे चढ्यावरती असतातच. मस्त असा वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. डिंग 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 इथून डायरेक्ट खाली. तर मित्रांनो, खूप पाऊस पडला आहे, फुल भिजलो आहे. मस्त जंगलामधून एक वाट आहे, शांत आयुष्य, एकांत. तुम्ही पण ट्राय करा ट्रेकला यायचं इकडे. मस्त ट्रेक आहे एकदम. 3 ते 4 तासाचा ट्रेक आहे. तर मॉर्निंगला 7 वाजता आलात तर 2 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत रिटर्न तुम्ही खाली जाऊ शकता. मित्रांनो, ट्रेनला आलोय मी, ट्रेनला आलोय. सो मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे नाणेघाटाच्या टोकावरती. तर मी काही तुम्हाला माहिती सांगायचा प्रयत्न करतो नाणेघाटाबद्दल. तर नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी मार्ग होता.
तर व्यापारासाठी सोयीस्कर म्हणून देश व कोकण याला जोडण्यासाठी हा घाटाला खोदकाम करून या मार्गाची निर्मिती झाली होती. तर इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक जुन्नर दिशेने आहे तर दुसरे टोक कोकण मुरबाड या तालुक्याच्या दिशेने आहे. सो मित्रांनो, फायनली आपण नाणेघाटाच्या टोकावरती पोचलो आहे. हे बघा, इथे लिहिलं पण आहे नाणेघाट 0 किलोमीटर. मस्त असं हिरवगार वातावरण आहे इकडे, सुंदर असे दृश्य आहेत. तर मित्रांनो, थोडंसं वरती चालल्यावरती हे आपले एक समोर गणपतीचं मंदिर दिसतंय उजव्या साईडला, आणि डाव्या साईडला जकात नाका, म्हणजे जे टोल नाका बोलला जातो, तो व्यापाऱ्यांकडनं ज्यांच्याकडनं पैसे घेतले जायचे ते ठेवण्यासाठी एक मटक्यासारखं एक बनवलं होतं. त्याच्यामध्ये जे पैसे मुद्रा, जे कॉईन्स, म्हणजे जे शिक्के असायचे ते याच्यामध्ये जमा केले जायचे. हे जे मस्त वातावरण आहे बाजूला, हिरवंगार वातावरण, खूप म्हणजे इकडे निसर्गरम्य सर्व वातावरण आहे. तर मित्रांनो, चाय उडते माझी, चाय आणि वडापाव. मस्त आवाज चालू, थोडं बाहेर गेलो तर चाय उडून जाईल. चला थोडं पोटपूजा करून घेतो, त्यानंतर परत सुरुवात उतरायला. तर मित्रांनो, नाणेघाट चालल्यावरती थोडंसंच पुढे, जकात नाक्याच्या थोडंसंच पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. इथे वडापाव, भजी, चाय वगैरे सर्व गोष्टी मिळतात. तर ते धोक्यामध्ये आहे, कृपया थोडं पुढे येऊन तुम्ही बघू शकता. खूप चांगलं मस्त तिथं भेटतं, स्वादिष्ट असतं सर्व गोष्टी. हॉटेलचं नाव आहे हॉटेल सह्याद्री. ते बघा, चला आता मित्रांनो, आता आपण आता उतरतोय परत घाट खाली. आता आपण निघणार आहोत घरी. 4 वाजले आहेत तर कृपया लवकर निघायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. मस्त वातावरण क्लीन झालं आहे पूर्ण, सगळं फॉग निघून गेलं आहे. आमचे पब्लिक पण आलेलं आहे. मित्रांनो, रिटर्न येताना पुन्हा एकदा त्याच आपल्या पर्यामध्ये आलेलो आहे. थोडाफार काळोख झाला आहे, आमचे काही मंडळी उतरत आहेत. मित्रांनो, आजची व्हिडिओ इथे संपत आहे. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ कमेंट करा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, कोकणातली कार्टी. चला मित्रांनो, पुन्हा आता घरी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. बाय बाय.